नमस्ते, मी कोमल। मैत्रिणीनो, आपण रेसिपींमध्ये पुदिन्याचा वापर बऱ्याच प्रमाणात करतो, जसं की पुलाव, बिर्याणी किंवा इतर कोणत्याही रेसिपींमध्ये, चाट रेसिपींमध्ये पुदिन्याची चटणी बनवतो। पुदिना हा थंड मानला जातो आणि उन्हाळ्यामध्ये वगैरे पुदिन्याचा रस करून किंवा पुदिन्याची सरबत करून प्यायला जातो। त्याचप्रमाणे पुदिना हा वर्षभर आपल्या जेवणामध्ये आपण वापरतोच। तर पुदिना हा कधीकधी जवळपास मिळत नाही किंवा आपल्याकडे झटकन उपलब्ध नसतो, अशा वेळेस काय करायचं तर पुदिन्याची एखादी जुडी आणून छान असे वेगवेगळी पानं करून छान वाळवून घ्यायचं। आता मी ह्या पुदिन्याची एक संपूर्ण जुडी आणून त्याची पानं काढून घेतलेली आहेत, ती एकदम स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि इथे कॉटनच्या कपड्यावरती वाळत घातलेली आहेत। त्याच्यानंतर मग मी 2 दिवस ही पानं उन्हामध्ये वाळवणार आहे आणि नंतर त्याची पावडर तयार करून घेणार आहे। ती तयार केलेली पावडर आपण वर्षभर कधीही कोणत्याही रेसिपींमध्ये वापरू शकतो किंवा पाण्यामध्ये मिक्स करून आपण सरबत म्हणून सुद्धा वापरू शकतो। तुम्ही जर पाहिलं तर इथे मी 2 ते 3 तास जवळजवळ घरामध्येच वाळवलेले आहेत, कॉटनच्या कपड्यावरती संपूर्ण कोरडे झालेले आहेत। आता हे असेच ठेवले पुदिन्याची पानं तर ती काळी पडतील, म्हणून मी आता ही एका भांड्यामध्ये घालून उन्हामध्ये वाळवत ठेवते। सर्व उन्हात वाळवून घेऊया। अशा पद्धतीने उन्हामध्ये 2 ते 3 दिवस मस्त वाळवून कुरकुरीत करून घ्यायचे। 2 दिवस उन्हामध्ये वाळवून छान त्याची अशी कुरकुरीत झालेली आहेत पानं आणि हाताने जर दाबली तरी त्याची पावडर तयार होते। तरी पण आपण हे आता मिक्सरमध्ये लावून घेऊया। आपण मिक्सरला लावून घेतलेली आहे, ते आपण चाळून घेऊया। ती चाळली नाही तरी चालेल, पण तरीसुद्धा आपण हे छान अशी चाळून चाळून घ्यायचे। हे जे जाडसर राहिलेलं आहे हे आपण असं चुरून किंवा पुन्हा एकदा मिक्सरला लावून वापरू शकतो। कोशिंबीर सॅलॅड, सूप किंवा पुलाव बिर्याणीमध्ये वापरू शकतो। अशी ही आपली पुदिन्याची पावडर तयार आहे। ही पुदिन्याची पावडर 1 जुडीची बनवलेली आहे आणि 1 जुडीमधून मला ही 25 ग्रॅम पावडर मिळालेली आहे। तर आपली पुदिन्याची पावडर तयार आहे। ही पावडर जलजीरामध्ये सुद्धा वापरली जाते। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असल्यास रेसिपी खाली लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।